Good morning, all of you. In this lecture, we will start our unit number 4, auditing. So, auditing is unit number 4 tahe, vouching of auditing. So, vouching manje kaay? Tar vouching madhe apan je books of account che evidence ahe, he check karto. So, kaay ahe baga vouching? The act of examining voucher is called the vouching. Simple thing. Manje je books of account check kele jata. त्याच्याशी रिलेटेड जो काही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे तो चेक करणं म्हणजे व्हाउचिंग आहे. ओके, सो द ऍक्ट ऑफ एक्झामिनिंग व्हाउचर इज कॉल्ड व्हाउचिंग. इन ऑडिटिंग व्हाउचिंग इज डन टू इस्टॅब्लिश द ऑथेंटिसिटी ऑफ द ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. मग हे जे आपण एव्हिडन्स आहेत हे कशासाठी चेक करतो? लाईक ऑथेंटिसिटी ऑफ द ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. प्रत्येक बुक्स ऑफ अकाउंटची ऑथेंटिसिटी चेक करण्यासाठी व्हाउचिंग हे महत्त्वाचं असतं. इट इज टू फाइंड आउट द डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. लक्षात ठेवा काय आहे, इट इज टू फाइंड आउट डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स ऑफ द एंट्री. ज्या काही तुम्ही बुक्स ऑफ अकाउंट मध्ये एंट्री केलेल्या आहेत त्या प्रॉपर आहेत का? आणि याच्याशी रिलेटेड मग तुम्ही काय करता? हियर ऑडिटर चेक अ स्पेसिफिक डॉक्युमेंट रिगार्डिंग द बुक्स ऑफ अकाउंट और रिगार्डिंग द बुक्स ऑफ एंट्री. सो व्हाउचिंग प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन द प्रोसेस ऑफ ऑडिट. सो जर तुम्ही व्हाउचिंग काहीच नाही प्रेफर केलं आणि जस्ट बुक्स ऑफ अकाउंट चेक केले, सो दिस इज नॉट अ इफेक्टिव्ह ऑडिटिंग म्हणतो किंवा दिस इज नॉट अ ॲक्युरेट ऑडिट, राईट? सो ॲक्युरेट ऑडिट इफिशियन्सी ऑडिटिंग साठी व्हाउचिंग काय करतं? तर व्हाउचिंग प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल और व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन द प्रोसेस ऑफ ऑडिट. सो द ऑडिटर विल व्हेरीफाय वेदर द अमाउंट इन द व्हाउचर इज पोस्टेड टू द करेक्ट अकाउंट व्हाइल एक्झामाइन द व्हाउचर. सो विदाउट व्हाउचर वी कांट चेक बुक्स ऑफ अकाउंट. ओके, म्हणजे फक्त बुक्स ऑफ अकाउंट चेक करणं म्हणजे ऑडिटिंग आहे का? नाही. तर ऑडिटिंग तुमचं ऍक्च्युअल कधी म्हणतात? तुम्ही प्रत्येक वेळी त्याचं डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन जेव्हा करताय, दिस इज कॉल्ड द व्हाउचिंग ऑर ऑडिटिंग. इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? येस मॅम. येस मॅम. व्हेरी गुड. सो आता आपण बघितलं की व्हाउचिंग मध्ये आपण काय करतोय, तर डॉक्युमेंटरी एव्हिडन्स हे चेक करतोय. मग जेव्हा आपण हे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स चेक करतो तेव्हा कोणत्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट केले जातात? फक्त त्याच्याकडे बघितलं जातं का? नो. तर त्यामध्ये काही स्टेप्स ना आपण इम्पॉर्टंट देतो. त्या जे व्हाउचर आपण चेक करणार आहोत त्यामध्ये कोणत्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी चेक केल्या पाहिजे, तर त्या पुढे दिलेल्या आहेत बघा. ऑडिटर शुड पे स्पेशल अटेन्शन लाईक द डेट ऑफ व्हाउचर. पहिली त्याची डेट प्रॉपर आहे का हे तुम्हाला चेक करावं लागेल. देन द डेट शुड बी रिलेव्हंट टू द पिरियड ऑफ ऑडिट. म्हणजे सपोज तुम्ही ऑडिटर ह्या वर्षीचं करताय आणि व्हाउचरचं जे डेट आहे ते आधी 4-5 वर्षापूर्वीचं आहे, असं असेल तर तुम्ही तो तुमचा एव्हिडन्स ॲक्युरेट समजाल का? नाही. म्हणजेच तुम्ही काय करा, तुमच्या त्या व्हाउचरची डेट ॲक्युरेसी चेक करा. सेकंड, व्हाउचर इज द नेम ऑफ द क्लायंट. सो नेम ऑफ द क्लायंट, तुमच्या कंपनीच्याच नावाने ते व्हाउचर आहे का? किंवा सिम्पल थिंग, जर तुम्ही एखादं रॉ मटेरियल परचेस केलं असेल तर रॉ मटेरियल कोणत्या सप्लायर कडून परचेस केलेलं आहे, त्या रॉ मटेरियलच्या सप्लायरचं नेम आणि तुम्ही रिसिव्ह केलेलं आहे म्हणून तुमचं नेम, ह्या सगळ्या गोष्टी त्या व्हाउचर मध्ये इन्क्लूड आहेत का हे सुद्धा तुम्हाला चेक करावं लागेल. देन व्हाउचर इज ड्युली ऑथोराइज्ड. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, ऑथोराइज असणं महत्वाचं आहे. नाहीतर तुम्हाला माहिती आहे की आपण सपोज तुम्ही एका सिम्पल पेज वरती जर काही नेम आणि डेट वगैरे मेन्शन करून दिले असते तर दिस इज नॉट अ लीगल व्हाउचर ना, और दिस इज नॉट अ ऑथोराइज व्हाउचर. ऑथोराइज म्हणजेच काय, तर तुम्हाला माहिती आहे एखाद्या आपण स्टोअर मध्ये व्हिजिट केल्यानंतर जे आपण बिल रिसिव्ह करतो तर त्या स्टोअरचं नेम किंवा एक त्याचं हे असतं बघा, रिसिप्ट ती प्रॉपर असते. मग तो कुठेही एका पेज वरती आपल्याला बिल करून देतो का? नाही. तर त्याची जी ऑथोराइज रिसिप्ट आहे त्याच्यावरतीच तो बिल देतो. सो हे आपल्याला काय करायचं आहे, व्हाउचिंगच्या अंडर चेक करायचं आहे. ओके, देन द व्हाउचर इज कम्प्लीट इन ऑल आस्पेक्ट. ऑल आस्पेक्ट इन द सेन्स, जसं आपण आता सांगितलं की तुम्ही काय केलेलं आहे, रॉ मटेरियल परचेस केलेलं आहे. मग त्या रॉ मटेरियल परचेस करणाऱ्या पर्सन, दॅट मीन्स सप्लायर, सप्लायरच्या कंपनीचं नेम किंवा सप्लायरच्या जे काही आहे स्टोअरचं नेम वगैरे, व्हॉट एव्हर इट मे बी, त्याचं नेम,
त्या सप्लायरच नेम, देन त्याने जितका माल सप्लाय केलेला आहे त्याचं प्रॉपर हेडिंग, अँड देन लास्ट इम्पॉर्टंट थिंग इज अ सिग्नेचर. त्याची सिग्नेचर म्हणजे हे व्हाउचर इज अ कम्प्लीट इन ऑल आस्पेक्ट. प्रत्येक पॉइंट ऑफ व्ह्यू ने तुम्ही काय केलं पाहिजे ह्या व्हाउचरला चेक करणं महत्वाचं आहे. दिस इज कॉल्ड द व्हाउचर. इज इट क्लिअर? व्हाउचर द ऑडिटर शुड आयदर कॅन्सल इन बाय पुटिंग अ क्रॉस ऑर पुट अ स्टॅम्प ऑन द सेम सो दॅट द सेम व्हाउचर कुड नॉट बी प्रोड्यूस वन्स अगेन. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, एक लक्षात ठेवा. ऑडिटरचं काम काय आहे? फक्त व्हाउचरचं चेकअप करणं आहे का किंवा चेक करणं आहे का? नाही. तर जेव्हा जेव्हा तुम्ही ते व्हाउचर चेक करताय तेव्हा काय करा, त्यावरती क्रॉस मार्क करा, म्हणजे तो व्हाउचर तुम्ही चेक केलेला आहे असं दिसेल. अदरवाइज तुम्ही त्याच्यावरती एक स्टॅम्प मारा. हे कशासाठी? तर ते व्हाउचर परत तुम्ही युज करू नये. लक्षात येत आहे? दॅट मीन्स पुट अ स्टॅम्प ऑन द सेम ऑर सो दॅट द सेम व्हाउचर कुड नॉट बी प्रोड्यूस वन्स अगेन. त्या व्हाउचरचा परत कुठेही वापर केला जाऊ नये म्हणून. So this is the introductory part of vouching. So definition मध्ये फारसं वगैरे काही नाहीये, हे सांगितलं असे. Vouching is an inspection by the auditor of the evidence supporting the transaction entered in the books. So vouching काय आहे? Like an inspection of the books of account and evidence. Evidence आपण तिथून चेक करतो. It is the techniques used by the auditor to judge the truth of the entries appearing in the books of account. So judgment आहे असं का म्हटलं असेल सांगा बरं. सपोज मी रॉ मटेरियलशी रिलेटेड एखादं ट्रान्झॅक्शन चेक करते, तर मी रॉ मटेरियल परचेस केलेलीच रिसिप्ट ऍज अ एव्हिडन्स म्हणून चेक करायला हवी की फायनल अकाउंट डिरेक्टली चेक करायला हवं? इट्स व्हेरी सिम्पल थिंग ना. सो दिस इज द बेस्ड ऑन द ऑडिटर जजमेंट, ऑडिटरचं नॉलेज, ऑडिटरचं जजमेंट, ऑडिटरचा एक्सपिरियन्स. म्हणजे एखादा इव्हिडन्स जर आपल्याला चेक करायचा असेल तर तो कोणता असायला हवा ज्यामधून आपल्याला अॅक्युरसी मिळेल, हे त्याच्या जजमेंटवरती, हे त्याच्या नॉलेजवरती, हे त्याच्या एक्सपिरियन्सवरती डिपेंड असतं. दॅट इज वाय दिस इज द टेक्निक. सक्सेस ऑफ अन ऑडिटर डिपेंड्स अपॉन द इफिशियन्सी विथ विच द डिवाइस ऑफ व्हाउचिंग हॅव बीन यूज्ड. Success of an audit depends upon the efficiency with which the device of vouching have been used. आणि तुमची efficiency success हे कशावरती depends आहे? तुम्ही जो काही तुमचा evidence तिथे as a दिलेला आहे as a proof म्हणून, तो फार महत्वाचा आहे. तो जर accurate नसेल तर vouching success होऊ शकत नाही. So vouching means testing the truth of item appearing in the books of original entry. ठीक आहे, तुम्ही books of account मध्ये original entry केलेली आहे. एक मिनिट. So vouching means testing the truth of item appearing in the books of original entry. सो आपण जस्ट ओरिजिनल एंट्री काय प्रॉपर आहे का हे इथे चेक करतो. हे डी डिक्सित ना, हे फार फेमस येतं ऑडिटिंग मध्ये. नेक्स्ट डेफिनेशन ज्याने सांगितलेली आहे. व्हाउचिंग इज अन ऍक्ट ऑफ कम्पेअरिंग एंट्रीज इन द बुक्स ऑफ अकाउंट विथ द डॉक्युमेंटरी एव्हिडन्स इन सपोर्ट देअर ऑफ. सो हे आपण काय करतो, जस्ट ते चेक करतो की ऍज अ प्रूफ जे काही इव्हिडन्स वॉट एव्हर जे काही दिलेलं आहे हे ओरिजिनल एंट्रीशी मॅच होत आहे किंवा नाही. दिस इज कॉल्ड द व्हाउचिंग. होप सो तुम्हाला इंट्रोडक्टरी पार्ट आणि मीनिंग डेफिनेशन हे क्लिअर झालं असेल. सो नाव वी स्टार्ट ऑब्जेक्टिव्ह ऑर इम्पॉर्टन्स ऑफ व्हाउचिंग. So to confirm that all the transactions have been recorded and every transaction recorded
हॅज सपोर्टिंग डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. प्रत्येक ट्रान्झॅक्शन कन्फर्म करण्याचं काम आपण ह्या व्हाउचिंगच्या अंडर करत असतो. सो द कन्फर्म दॅट ऑल द ट्रान्झॅक्शन हॅव बीन रेकॉर्डेड अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड हॅज सपोर्टिंग डॉक्युमेंट. प्रत्येक ट्रान्झॅक्शनला तुमच्याकडे सपोर्टिंग डॉक्युमेंट असणं महत्वाचं आहे आणि हेच तुम्ही व्हाउचिंगमध्ये चेक करत असता. सो दिस इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हाउचिंग. सेकंड, व्हाउचर प्रोड्यूस आर लीगली व्हॅलिड, ऑथेंटिक अँड आर इन द नेम ऑफ द क्लायंट. आणि तुमच्याकडे एक प्रॉपर व्हाउचर असेल ज्यामध्ये ऑल आस्पेक्ट इन्क्लूड असतील, तर ते एक लीगल आहे, व्हॅलिड आहे, तो तुम्ही कुठेही ऍज अ प्रूफ म्हणून काय करू शकता, यूज करू शकता. प्रॉपर डिस्टिंक्शन हॅज बीन मेड बिटवीन द कॅपिटल अँड रेव्हेन्यू आयटम. म्हणजे आपण इझिली डिफरन्स करू शकतो, डिफरन्स बिटवीन द कॅपिटल आयटम अँड रेव्हेन्यू आयटम. So these are the objective of vouching. So vouching of income and revenue, it's very 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 important thing. Vouching konacha kela jata ani verification konacha kela jata he tumhala mahit asava. So jase ki apan mhanto auditor kay karto check, auditor check the financial statement and financial account, that means trading and profit and loss account and balance sheet, right? सो ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे जे आयटम आहेत, जे अकाउंट आहेत, हे सगळे व्हाउचिंग मध्ये येतात. लिसन केअरफुली, हा मी काय सांगते बघा. सो ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे जे आयटम आहेत, दीज आर इन्क्लुडिंग इन व्हाउचिंग अँड व्हेरिफिकेशन इन्क्लुड्स असेट अँड लायबिलिटीज. लक्षात आलं का? जर मला प्लांट अँड मशिनरीचं डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करायचं आहे, तर ते व्हेरिफिकेशन मध्ये जाईल की व्हाउचिंग मध्ये येईल, सांगा बरं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि जर मला सॅलरीचं डॉक्युमेंट व्हाउच करायचं असेल, व्हेरीफाय करायचं असेल सॅलरीचं डॉक्युमेंट, तर ते कशामध्ये येईल? व्हाउचिंग. व्हेरी गुड. म्हणजे हा बेसिक डिफरन्स तुमच्या लक्षात राहू दे हा, कारण इथे बरेच स्टुडंट कन्फ्युज होतात. व्हेरिफिकेशन मध्ये काय आहे आणि व्हाउचिंग मध्ये काय आहे. व्हाउचिंग मध्ये जे बुक्स ऑफ अकाउंट चेक केले जाणार आहे, दीज आर टोटल रिलेटेड टू इन्कम अँड रेव्हेन्यू, इन्कम अँड एक्सपेंडिचर. And verification मध्ये असणार आहे asset and liabilities. Is it clear? Yes ma'am. Okay, very good. So काय आहे बघा आता, म्हणजे एक आता इथे खूप सारे तुम्हाला माहिती आहेत की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला खूप सारे आयटम आहेत, ट्रेडिंग अकाउंटला खूप सारे आयटम आहेत, आयटम इन द सेन्स अकाउंट. सो प्रत्येक अकाउंट चेक करण्यासाठी काही स्पेशल आस्पेक्ट तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचे. म्हणजेच काय? तर नेम बघावं लागेल, डेट चेक करावी लागेल, सिग्नेचर बघावं लागेल, व्हॉट एव्हर. ह्या कॉमन थिंक आहेत, प्रत्येकामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी चेकच करायच्या आहेत. तर ह्या दोन्ही युनिटमध्ये काय आहे सांगते. व्हेरिफिकेशन, सॉरी, व्हाउचिंग युनिट नंबर फोर्थ अँड व्हेरिफिकेशन युनिट नंबर फिफ्थ. इथे तुम्हाला प्रत्येक बुक्स ऑफ अकाउंट चेक करायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, व्हाउचिंग टॉपिकमध्ये काय चेक करणार मग तुम्ही? इन्कम आणि एक्सपेंडिचर, म्हणजे ट्रेडिंगचे आयटम आणि प्रॉफिटचे आयटम. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला सांगितलं की तुम्ही वेजेसचं बुक चेक करा, मग वेजेसचं बुक चेक करायला गेल्यानंतर तुम्ही कोणत्या गोष्टी, कोणते डॉक्युमेंटरी एव्हिडन्स चेक कराल? त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं की तुम्ही सॅलरीकडे जा आणि सॅलरीचं बुक चेक करा, मग सॅलरीकडे गेल्यानंतर कशा पद्धतीने तुम्ही ते बुक व्हाउच कराल, हे तुमचं व्हाउचिंग मध्ये इन्क्लूड आहे. आणि मग आपण इथे सगळ्या गोष्टी स्टडी करतो का? नाही. तर काही टेक्निक्स आहेत, काही टॅक्ट्स आहेत, जिथे तुम्ही कोणतंही बुक्स ऑफ अकाउंट विचारलं तुम्हाला, सॅलरी विचारू देत, मग ऍडव्हर्टायझिंग विचारू देत, इन्शुरन्स विचारू देत, बॅड डेट्स विचारू देत, तरी तुम्हाला ते इझिली व्हाउच करता आलं पाहिजे. सो हा ही जर एकदा टेक्निक्स लक्षात आली ना व्हाउचिंगच्या युनिटमध्ये, इट्स व्हेरी सिम्पल युनिट व्हाउचिंग अँड व्हेरिफिकेशन. सो आपल्याला प्रत्येक बुक्स ऑफ अकाउंट नाही स्टडी करायचं, जे आपण मेन इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहेत, ओके, हे बुक्स ऑफ अकाउंट चेक केल्यानंतर वी कॅन इझिली चेक अनदर टाइप्स ऑफ बुक. त्यामुळे कॉन्सन्ट्रेट करा की आपण व्हाउचिंग मध्ये काय करतो. ओके, सो स्टार्ट करूया. आता काही बुक्स आपण इथे व्हाउच करणार आहोत. सो ह्यामध्ये खूप सारे क्वेश्चन तुम्हाला एक्झामला विचारले जातात आणि कोणतेही बुक्स विचारले जाऊ शकतात, असं नाहीये की ते शिकवलेलेच आहेत. इन जनरल कोणती, आणि इन जनरल पण असतातच असतात. हा इन जनरल इन द सेन्स रिलेटिंग टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, रिलेटिंग टू द ट्रेडिंग आयटम. सो
Now let us consider vouching procedure of same transaction. Books of account mainly contain two types of transaction, like transaction regarding revenue are those of the different types of expenses. Okay, and let us first consider transaction of the in revenue or income. Abhi apan kya kariya revenue and income related. Income of any business unit depends upon the nature of activity. हे आपल्याला माहिती आहे की कोणत्याही बिझनेसचा इन्कम हा कशावरती डिपेंड्स असणार आहे, तर नेचर ऑफ ऍक्टिव्हिटी वरती डिपेंड्स असेल. इफ इट्स अ ट्रेडिंग कन्सर्न, इट अर्न इट्स इन्कम बाय सेलिंग गुड्स. जर एखादी ट्रेडिंग कन्सर्न असेल, ट्रेडिंग फर्म असेल, तर जास्तीत जास्त सेलिंग ऍक्टिव्हिटी झाल्या की त्यांचा प्रॉफिट हा मिळणार आहे. इट इज द सर्व्हिस ऑर्गनायझेशन, इट अर्न द रेव्हेन्यू बाय द रेंडरिंग सर्व्हिस. म्हणजे जर एखादी सर्व्हिस ऑर्गनायझेशन असेल आणि त्यांचा प्रॉफिट कशावरती असणार आहे, तुम्ही जितक्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेल्या आहेत, रेंडर केलेल्या आहेत, त्याच्यावरून तुमचा इन्कम हा अर्न होऊ शकतो. रेव्हेन्यू फ्रॉम सेल, जर तुम्हाला सांगितलं की रेव्हेन्यू फ्रॉम सेल्स काय करायचं आहे, तुम्हाला रेव्हेन्यू फ्रॉम सेल्सच्या अंडर जेवढे अकाउंट येतील त्याचा व्हाउच करा. सो काय करायचं, अ ट्रेडिंग कन्सर्न अर्न इट्स रेव्हेन्यू बाय सेलिंग गुड्स. So sale again are three types. First हे माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, कॅश सेल्स असतो, क्रेडिट सेल्स असतो, अँड सेल्स ऑन अप्रूव और सेल्स रिटर्न. हे सेलचे तीन पार्ट आहेत. काही वेळी आपण कॅश वरती ट्रान्झॅक्शन करतो, काही वेळा क्रेडिट वरती ट्रान्झॅक्शन करतो, आणि बऱ्याच वेळी सेल्स केल्यानंतर जर सेल्स काही प्रोडक्ट डॅमेज असतील तर सेल्स हे रिटर्न सुद्धा केले जातात. मग ऑडिटरला काय करावे लागतात, हे तिन्ही बुक्स ऑफ अकाउंट चेक करावे लागतात. So all these three types of sales involve different procedure and hence naturally their vouching will involve adopting of different procedure. पण प्रत्येकासाठी तुम्हाला काही different procedure ही prefer करावी लागेल. मग cash sales तुम्हाला काय करायचं आहे, first vouch करायचं आहे. So to study the internal check system, कॅश सेल्स चेक करण्यासाठी पहिली गोष्ट तुम्हाला इंटरनल चेक कंट्रोल सिस्टीम कशी आहे हे बघावं लागेल. सो द ऑडिटर शुड स्टडी द इंटरनल चेक सिस्टीम ऑफ ऑर्गनायझेशन फॉर कॅश सेल्स. ही शुड फाइंड आउट वेदर देर इज एनी लूपहोल्स इन सम, सो शुड फाइंड आउट देर सम सो दॅट कॅश रिसीव फ्रॉम सेल should be misappropriated. एक मिनिट, I'm just इथे फार डिटेलिंग दिलेलं आहे, फक्त काही आपण पॉइंट जे हेडिंग चेक करणार आहोत ते मी आता नेक्स्ट पॉइंट पासून सांगते की आता काय दिले. टू स्टडी द इंटरनल चेक सिस्टीम, सो द ऑडिटर शुड स्टडी द इंटरनल चेक सिस्टीम ऑफ द ऑर्गनायझेशन फॉर कॅश सेल्स. म्हणजे जसं की आपण इंटरनल चेक मध्ये काय बघितलं होतं, हियर ऑटोमॅटिकली चेक वन पर्सन वर्क टू अनदर पर्सन, ऑटोमॅटिकली चेक होईल, है ना. So he should find out whether there is any loopholes in same so that cash received from sale could be misappropriate. म्हणजे एका पर्सन कडून दुसऱ्या पर्सन कडे गेलेला आहे, मग तिथे काही मिसअप्रोप्रिएशन झालेला आहे का, लूपहोल्स झालेला आहे का, ह्या गोष्टी तुम्हाला चेक कराव्या लागते. Then he should see whether there is the system of issuing a cash memo for every cash sales. आणि जेव्हा जेव्हा तुमचा कॅश हा पास होतो त्यावेळी प्रत्येक वेळी तो एक मेमो, कॅश मेमो तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे, आणि ह्या गोष्टी तुम्ही काय करा, चेक करा. सो इथे आपण फार डिटेल नको जायला, मग ते कसं कॅश डिस्ट्रीब्यूट होतो, कॅश चेक होतो. सो इथे फक्त काय सांगायचं आहे पहिल्या पॉइंट मध्ये, हियर ऑडिटर शुड चेक द इंटरनल कंट्रोल सिस्टीम. ओके, पहिल्या स्टेप मध्ये तुम्ही जे इन जनरल इंटरनल कंट्रोल सिस्टीम कशी आहे हे चेक करा.
सेकंड पॉइंट कडे आलोत आपण. कॅश सेल्स आर युजुअली व्हेरिफाय विथ द कार्बन कॉपीज ऑफ द कॅश मिल. आणि कार्बन कॉपीज असतात त्या काय करा तुम्ही, त्या सुद्धा चेक करणं महत्वाचं आहे. सो इफ द नंबर ऑफ सेल्स इज व्हेरी लार्ज, इट बिकेम व्हेरी डिफिकल्ट टू चेक एव्हरी सेल्स. म्हणजे प्रत्येक सेल्स ट्रान्झॅक्शन चेक करणं किंवा प्रत्येक डॉक्युमेंटरी चेक करणं सेल्सशी रिलेटेड हे पॉसिबल आहे का? नाही. हियर अ कॅश सेल्स समरी बुक्स इन मेंटेन. आणि बऱ्याच वेळी ऑर्गनायझेशन काय करतं मग, कॅश समरी काही बुक्स मेंटेन करतं. सो अ टोटल ऑफ सच अ बुक्स इन दॅट टेल्ड विथ द कॅश मेमो. आणि मग हा जो कॅश मेमो आहे हा तुम्ही काय करू शकता, ऍज अ इव्हिडन्स, ऍज अ प्रूफ म्हणून इथे चेक करू शकता. इथे कशा पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगितलेलं आहे की इन जनरल तुम्हाला कॅश सेल्स चेक करायचा आहे. मग तो कॅश सेल्स कशाशी रिलेटेड असू शकतो, फॉर एक्झाम्पल परचेस ऑफ रॉ मटेरियलशी असू शकतो, त्याच्यानंतर काय असू शकतो, तुम्ही काय केलेलं आहे, एखादी प्लांट अँड मशिनरी सोल्ड केलेली आहे त्याच्याशी असू शकतो, गुड सोल्डशी असू शकतो, व्हॉट एव्हर व्हॉट एव्हर. ओके, म्हणजे तुमच्याकडे कॅश कशा कशा स्वरूपात आलेली आहे याच्याशी रिलेटेड गुड सोल्ड केल्यानंतर एखादी रिपेअर्स जे काही आहे किंवा काही असेल, फॉर एक्झाम्पल स्क्रॅप एखादा आहे, खूप सारा स्क्रॅप आहे हे सेल केलं, त्याच्यानंतर एखादी ओल्ड मशिनरी होती ही सेल केली. सो ह्या प्रत्येकासाठी तुम्हाला काय करावं लागेल, बुक्स ऑफ अकाउंट चेक करणं, इन जनरल कॅश समरी हे चेक करावं लागेल व्हाउचरच्या अंडर. व्हाइल चेकिंग कॅश सेल्स द ऑडिटर शुड पर्टिक्युलरली पे अटेन्शन टू द डेट ऑन कॅश. जसं की तुम्हाला सांगितलं, आता इथे सांगितलं हे खूप सारं बऱ्याच स्टुडंटना काय होतं, लक्षात नाही राहत मॅडम काय काय लक्षात ठेवणार ना, असं होतं. सो काय करायचं, पहिला एक पॉइंट टाकला हेडिंग इंटरनल कंट्रोल सिस्टीम. सो हियर ऑडिटर चेक इंटरनल कंट्रोल सिस्टीम बिकॉज इंटरनल कंट्रोल सिस्टीम इज इफेक्टिव्ह, दिस इज द डायरेक्टली इम्पॅक्ट ऑन ऑडिट प्रोसिजर. असं तुम्ही एक्सप्लेनेशन दिलं तरी चालेल, बिकॉज इंटरनल कंट्रोल सिस्टीम अप टू डेट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग कॅश. कॅश रिलेटेड सगळ्या इन्फॉर्मेशन इंटरनल कंट्रोल सिस्टीम मध्ये किंवा इंटरनल चेक मध्ये इन्क्लूड असतात. पहिले हेडिंग टाकलं, दुसऱ्या पॉइंट मध्ये काय सांगायचं आहे, डेट. जसं इथे सांगितलं डेट, सो हियर ऑडिटर चेक डेट वाईज ट्रान्झॅक्शन ऑर डेट वाईज इव्हिडन्स. बस एवढंच मेन्शन करायचंय तुम्हाला, बाकी काही डिटेल मध्ये जायचं नाहीये. लक्षात येत आहे का काय सांगते? इज इट क्लिअर मॅम? पुन्हा सांगा. सो तुम्हाला मी आता एक हेडिंग दिला हा क्वेश्चन, हाऊ वुड यू व्हाउच कॅश बुक और कॅश सेल्स. तुम्हाला क्वेश्चन कसे विचारले जातात पहिली गोष्ट लक्षात ठेवा. हाऊ वुड यू व्हाउच कॅश सेल्स असं हेडिंग देतात पुढे. मग कॅश सेल्स तुम्हाला व्हाउच करण्यासाठी काय काय कराल तुम्ही, पहिला पॉइंट टाकाल इंटरनल चेक सिस्टीम. सो हियर ऑडिटर चेक इंटरनल चेक सिस्टीम बिकॉज दिस सिस्टीम मेंटेन ऑल कॅश रिलेटेड डॉक्युमेंट. म्हणजे कॅश रिलेटेड डॉक्युमेंट ही सिस्टीम ऑलरेडी मेंटेन करते, मग ते कसे इनडायरेक्टली पास होतात हे सगळं सांगायची काही गरज नाहीये. फक्त इंटरनल चेक सिस्टीम मेंटेन ऑल डॉक्युमेंटरी इव्हिडन्स रिगार्डिंग कॅश सेल्स हे पहिल्या पॉइंट मध्ये सांगा. लक्षात आला पहिला पॉइंट, इंटरनल चेक सिस्टीम एवढाच टाकायचा. ओके प्लीज मॅम. ओके, सेकंड पॉइंट मध्ये कार्बन कॉपीज. हियर ऑडिटर चेक ऑल कार्बन कॉपीज रिगार्डिंग कॅश मेमो. बस ऑडिटर काय करतो इथे, ऑडिटर चेक ऑल कार्बन कॉपीज रिगार्डिंग कॅश मेमो. कॅश मेमोशी संबंधित जेवढ्या कार्बन कॉपीज आहेत हा चेक करेल. बस त्याच्यानंतर थर्ड हेडिंग टाकाल मग डेट. सो डेट मध्ये मेन्शन कराल मग, हियर ऑडिटर चेक डेट वाईज ट्रान्झॅक्शन ऑर डेट वाईज इव्हिडन्स. जे तुम्ही इव्हिडन्स ऍज अ प्रूफ म्हणून दिलेली आहेत यामध्ये प्रॉपर डेट मेन्शन केलेली आहेत का? हा डेट हा वर्ड आहे ना हा महत्वाचा आहे. हियर पे अटेन्शन टू द डेट ऑन द कॅश मेमो. सो सिम्पल सिम्पल आपल्याला एक्सप्लेनेशन फक्त तिथे लिहिता आलं पाहिजे. इज इट क्लिअर? यस मॅम. आता मी तुम्हाला एक मिनिट, आता मी तुम्हाला सांगितलं एखादा परचेस बुक काय करा,
हाउ वुड यू वाउच परचेस बुक. सो परचेस बुक ला पण तुम्ही कॉमन काय चेक करणार आहात, इंटरनल कंट्रोल सिस्टीम चेक करा, त्याच्यानंतर कार्बन कॉपी चेक करू शकता तुम्ही. म्हणजे हे इररिलेव्हंट आहे का? नाहीये. डेट चेक करणं हे इररिलेव्हंट आहे का? नाहीये. म्हणजे असे जे कॉमन पॉइंट आहेत हे तुम्ही प्रत्येक बुकला काय करू शकता, अप्लाय करू शकता. यासाठी तुम्हाला वेगळा स्टडी करायची गरज आहे का? नाही. म्हणजे कोणतंही बुक्स तुम्हाला दिलं तर काही कॉमन पॉइंट आहेत हे तुम्ही काय करू शकता, ऍज अ इव्हिडन्स, ऍज अ प्रूफ म्हणून चेक करू शकता. इट्स व्हेरी सिम्पल थिंग, राईट ना? ओके. सो आता आपण काय केली, डेट चेक केली. पुढे आलो होतो आपण, देन द ऑडिटर शुड व्हेरीफाय वेदर द प्राइस ऑफ द गुड्स सोल्ड इज प्रॉपरली कॅल्क्युलेटेड. आता हे खूप मोठं त्यांनी सांगितलं की आपण इथे काय करायचं आहे, प्राइस हेडिंग टाकायचं. सो हियर ऑडिटर शुड चेक प्राइस प्रॉपर रेकॉर्डिंग रिगार्डिंग प्राइस ट्रान्झॅक्शन. म्हणजे जे काही प्राइसिंग मेन्शन केलेले आहेत ते तुम्ही चेक कराल बस. मग परत त्यामध्ये रिसिप्ट, पेमेंट, कार्बन कॉपी, व्हॉटेव्हर सगळं आहेच, पण एवढं नाही लिहायचं. आपल्याला तो काय चेक करेल, प्राइस तुम्ही प्रॉपर मेंटेन केलेली आहे का जस्ट. सो अजून तुम्हाला डिटेलिंग हवं असेल तर मग हे तुम्ही बघू शकता. सो इफ एनी कॅश मेमो इज द कॅन्सल द ऑडिटर शुड इन्सिस्ट ऑफ द प्रोडक्शन ऑफ ओरिजिनल सच अ रिसिप्ट. इट शुड बी केप्ट विथ द कार्बन कॉपी. प्रोडक्शन ऑफ बोथ कॉपीज इज इसेन्शियल, अदरवाइज देर इज द पॉसिबिलिटी ऑफ शोईंग कॅन्सलेशन ऑफ द रिसिप्ट अँड मिस अप्रोप्रिएशन ऑफ सेल प्रोसिजर. ओके, मी फार डिटेलिंग मध्ये नाही जायचंय. तुम्हाला ऑडिटर काय करत, ऑडिटर काय चेक करेल, इफ सम बिझनेस कन्सर्न देर इज द सिस्टीम इज गिव्हन डिस्काउंट ऑन द प्राइस. सो जर डिस्काउंट असं हेडिंग टाकलं, सो हियर ऑडिटर जस्ट चेक डिस्काउंट रिलेटेड एनी ट्रान्झॅक्शन. इफ ने स्टार्ट करा. इफ ऑर्गनायझेशन पेड डिस्काउंट फॅसिलिटी टू द बायर्स, दॅट टाइम ऑडिटर शुड चेक द डिस्काउंट रिलेटेड एनी ट्रान्झॅक्शन. चेक करेल तो आणि त्याचा रेट काय आहे हे चेक करेल. आता हे तुम्ही दोन्ही बुकसाठी लिहू शकताय, परचेससाठी लिहू शकताय, सेल्ससाठी लिहू शकताय. परचेस जेव्हा आपण रॉ मटेरियल परचेस करतो तेव्हा सेलरने सॉरी सप्लायरने तुम्हाला डिस्काउंट दिलेला असेल, आणि ऍज अ तुम्ही जर सेलर असाल तर त्या बायरला तुम्ही काहीतरी डिस्काउंट दिलेला असेल. सो डिस्काउंट दिस इज ऑल्सो कॉमन पॉइंट फॉर अ व्हाउचिंग, राईट? सो असे जे काही कॉमन पॉइंट आहेत हे तुम्ही काय करू शकता, आणि आपले जे पॅटर्न आहे त्यासाठी हा अगदी 5 किंवा 6 पॉइंट कॉमन तुम्ही काय केला, मेन्शन केला, तर ते बुक व्हाउच केलं असं होतं. इज इट क्लिअर? Yes, ma'am. So auditor should verify that date of the cash memo on the date of entry in the books of same date. Same. तर हे पण फार महत्त्वाचं आहे. So auditor should verify that the date of the cash memo वरती जी डेट आहे तीच तुमच्या ओरिजिनल बुक्स ऑफ एंट्री मध्ये मेन्शन केलेली आहे का? नाही तर कॅश मेमो वरती एक डेट वेगळी आहे, बुक्स ऑफ अकाउंट मध्ये वेगळी डेट दिसते. सो याचं जे क्रॉस व्हेरिफिकेशन, मग आता तुम्ही हेडिंग इथे काय द्याल, क्रॉस व्हेरिफिकेशन ऑफ डेट. कि म्हणजे आधीच्या डेट वरती आधीच्या डेट मध्ये सुद्धा हा पॉइंट तुम्ही ऍड करू शकता. हियर ऑडिटर शुड व्हेरीफाय दॅट द डेट ऑफ द कॅश मेमो अँड डेट ऑफ द एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट इन द सेम आहेत का दोन्हीकडे, काही वेगळे आहे हे फक्त आपण इथे चेक करणार. अदरवाइज देर इज पॉसिबिलिटी ऑफ टेम्पररी मिस अप्रोप्रिएशन ऑफ कॅश. आणि जर मिसमॅच असेल तर आपल्या लक्षात येईल की दिस इज द मिस अप्रोप्रिएशन ऑफ कॅश आहे. दिस इज द कॅश रिसीव ऑन सेल ऑफ गुड्स इज युज्ड फॉर पर्सनल पर्पज अँड देन लेटर रिटर्न टू द बिझनेस अँड अकाउंटेड फॉर. मग आपल्याला एक्सप्लेनेशन डिटेल नाही द्यायचं की मग हे असं असेल तर असं असेल, व्हॉटेव्हर काही गरज नाही. फक्त आपण इथे काय करू शकतो, देन ऑडिटर शुड ऑल्सो चेक द बॅलन्स ऑफ स्टॉक इन हँड.
ओके सॉरी इथे आपण काय करतो झाला नेक्स्ट पॉइंट ऑडिटर शुड ऑल्सो चेक द बॅलन्स ऑफ स्टॉक इन हँड अँड अदर क्वालिटी ऑफ गुड्स डझंट मॅटर फास्ट काही गरज नाही आहे ते इम्पॉर्टंट थिंग आहे त्या काय सेल ऑफ फिक्स्ड असेट शुड नॉट बी इन्क्लुडेड इन द सेल ऑफ गुड्स तर तुम्हाला सहा सात पॉइंट जे रिक्वायर आहेत ते मेन्शन केले तरी बसेल जे इम्पॉर्टंट आहे डेट आहे सिग्नेचर आहे सिग्नेचर हा प्रत्येक ठिकाणी पॉइंट ऍड करायचाच हिअर ऑडिटर शुड चेक और व्हेरीफाय सिग्नेचर रिगार्डिंग कशाच्या संदर्भात आहे ते मेन्शन करू शकतो इज इट क्लिअर फर्स्ट बुक यस मॅम ओके हो मॅम यस मॅम गुड 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 सर तर इथे आपण मग काही थोडेसे बुक्स घेऊ जे इम्पॉर्टंट आहे जे एक्झामला खूप वेळा रिपीट होतात सॅलरी आहे वेजेस आहे ऍडव्हर्टायझिंग आहे ओके सो असे मेन मेन बुक घेऊ आणि मग त्यामध्ये आपण काही कॉमन पॉइंट जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत ते सांगू म्हणजे तुमचं व्हाउचिंग कम्प्लीट होईल व्हेरिफिकेशन मध्ये मग प्लांट अँड मशिनरीला कोणते पॉइंट रिपीट होतात कोणते अकाउंट रिपीट होतात आणि त्यातले काही पॉइंट डिस्कस करू इथे इच अँड एव्हरी नाही सांगितलं जाईल जेव्हा कॉलेज स्टार्ट आपलं होईल आता टेस्ट होतील त्याच्यानंतर सो कॉलेज स्टार्ट झाल्यानंतर मात्र मी जेव्हा तुम्हाला दोन बुक्स व्हेरीफाय करून देईल तेव्हा तिसरं आणि चौथं बुक तुम्ही व्हेरीफाय करून आणाल ओके चालेल ना ओके कधी होणार आहे सुरू कॉलेज गुड गुड चालेल थँक्यू हॅलो मॅम